आपण डायबिटीसबद्दल बोलणार आहोत. डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीस म्हणजे रक्तातली साखर वाढणे. ही साखर वाढते कुठून? आपण खाल्लेल्या अन्नातून ही साखर वाढते. डायबिटीस म्हणजे नेमकं शरीरात काय होतं? रक्तामध्ये साखर असतेच, याला मारण्यासाठी किंवा याला वापरण्यासाठी इन्सुलिन नावाचं द्रव्य हे स्वादुपिंड तयार करत असतं. दोन प्रकारचे डायबिटीस आपल्याला माहिती आहे, टाईप 1, टाईप 2. टाईप 1 म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं पण ते कमी प्रमाणात तयार होतं. टाईप 2 म्हणजे काय? जे इन्सुलिन तयार होतं ते त्या साखरेला योग्य दिशेला म्हणजे शरीराच्या छोट्या छोट्या सेल्समध्ये घेऊन जात नाही आणि त्याचं रूपांतर आपल्या एनर्जीमध्ये होऊ शकत नाही. म्हणून ही असलेली साखर ही शरीरात रक्तात वाढत जाते आणि ही रक्तात वाढलेली साखर ही आपल्या शरीरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार करू शकते. यालाच म्हणतात डायबिटीस.